subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार. मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपले सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईज लीडिंग नेम इन द कंस्ट्रक्शन इंडस्ट्री, बाविस्कर बिल्ड रियालिटी. शिवकमल सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि बाविस्कर ग्रुपचे संचालक प्रकाश बाविस्कर यांना मी निमंत्रित करते. प्रकाशजी नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार उत्तराताई. नमस्कार. महाराष्ट्राच्या कार्यक्रमात स्वागत आहे. क्या बात है, क्या बात है. यापूर्वी मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य शिवराय, आई भवानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना नतमस्तक होतो. आणि उत्तराताई, खरं तर अभिमान महाराष्ट्राचा हा खरोखर हळूहळू आपला कार्यक्रम अभिमानच होत चाललेला आहे आणि हाच अभिमान आपण सतत आपण चालू ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये खरं तर प्रत्येक समाजातल्या अडीअडचणी ह्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांकडून समजून घेऊन लोकांपर्यंत ती जी समज आहे आपली ती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता म्हणतात जमाना आलाय इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन या सर्वाचा जमाना आलेला आहे आणि हाच जमाना जर जेवढा फायदेशीर आहे तेवढाच कशा प्रकारच्या अडीअडचणीचा आहे हे लोकांपर्यंत आपण पोहोचवणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान लोकांचं होतं, मोठ्या अडचणींना त्यांना सामोरं जायला लागतं. तर मला वाटतं आजचा एपिसोड हे सगळं आपल्या प्रेक्षकांना बघण्याचं महत्त्वाचं ठरेल.
आणि सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो उत्तरात आहे. खरंच आहे, आणि समाजातल्या प्रत्येक थरातनं खर तर अशा प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे येत आहेत की आपण जे विषय घेतोय ते लोकांच्या उपयोगी असे विषय आहेत. आणि त्यामुळे सध्या समाजात एक खूप मोठा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्याला वाढताना दिसतोय, पण त्याचं पुरेसं गांभीर्य कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. म्हणूनच आजचा विषय आपण घेतलाय सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम. या क्षेत्रातले दोन तज्ज्ञ आज आपण निमंत्रित केलेले आहेत. मी निमंत्रित करते सायबर सिक्युरिटीचे एशिया पॅसिफिकचे हेड आणि नायरा फाउंडेशनचे संस्थापक रोहन गायकवाड यांना. रोहन, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मॅम. नमस्कार रोहनजी. नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर 2004 पासून फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या ऍडव्होकेट सरस्वती जाधव कदम यांनाही निमंत्रित करते. सरस्वती मॅडम नमस्कार. नमस्कार उत्तरताई. नमस्कार बावीस. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. खर तर सरस्वती मॅडम भारतीय स्त्री शक्तीच्या मुंबईतल्या लॉ फोरमच्या प्रमुख आहेत, मुंबई विद्यापीठाच्या वुमन डेव्हलपमेंट सेलच्या सदस्य आणि फिल्म डिव्हिजनच्या सल्लागार सदस्य आहेत सेन्सॉर बोर्डाच्या. त्यामुळे या सगळ्याच माध्यमातनं ही दोन्ही तज्ज्ञ मंडळी काम करतायत आणि आपल्या अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत लोकमत. त्यामुळे लोकमतच्या साथीने आपण या कार्यक्रमात हे सगळे विषय मांडत असतो आणि पुन्हा एकदा लोकमतच्या माध्यमातनं अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा विषय आपण या माध्यमातनं करत असतो. रोहन, पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे की एकंदरीत सायबर सिक्युरिटी म्हणजे नेमकं काय आणि सायबर क्राईम घडतो म्हणजे नेमकं काय होतं याविषयी आम्हाला सांग. ओके, सो थँक्स यु नो फॉर अरेंजिंग दिस प्रोग्राम. दिस इज म्हणजे हा टॉपिक एवढा वास्ट आहे की आपण जेवढं बोलू ते कमी आहे आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आणि खूप सारं शिकायला मिळतं याच्यातनं आणि इट्स लाईक एव्हरग्रीन. नवीन नवीन चेंजेस, नवीन नवीन यु नो काही ना काहीतरी येतच असतं या फील्डमध्ये. म्हणजे ही स्टँडर्ड फील्ड नाही बोलता येणार मला. इट्स लाईक यु नो काहीतरी नवीन डिस्कवरी, इन्व्हेंट काहीतरी होणार. तर मला पहिले बोलायला लागेल म्हणजे समजायचं की सायबर म्हणजे काय. सायबर म्हणजे एक व्हर्च्युअल स्पेस. ओके, बिकॉज सायबर क्राईम काय याच्या आधी आपण समजून घेऊया सायबर म्हणजे काय असतं नक्की. सायबर मीन्स व्हर्च्युअल. व्हॉट एव्हर वी आर डुईंग इट व्हर्च्युअल. म्हणजे दोन प्रकार असतात, एक फिजिकल असतो एक व्हर्च्युअल असतो. त्याच्यामध्ये व्हर्च्युअल हा सायबरचा एक म्हणजे सायबर म्हणजे व्हर्च्युअल. सायबर सिक्युरिटी म्हणजे इन द सेन्स फॉर एक्झाम्पल की जे काय मॅलिशियस ऍक्टिव्हिटी किंवा यु नो जे काय यु नो अनवॉन्टेड प्रॅक्टिस, इलिगल ऍक्टिव्हिटी जे काय घडतायत ओके तुमच्या डिव्हाइसवर किंवा तुमच्या इफ यू आर अन ऑर्गनायझेशन तुमच्या डेटा सेंटरवर काही मॅलिशियस ऍक्टिव्हिटीज होत आहेत तिला प्रोटेक्ट करणं हा सायबर सिक्युरिटीचा एक पार्ट आहे. ओके, बिकॉज एक सिक्युरिटी फ्रेमवर्क आहे आपलं सायबरचं. देर आर यु नो इन दॅट सिक्युरिटी फ्रेमवर्क वी हॅव ऑलमोस्ट मोर दॅन 50+ टेक्नॉलॉजीज. पण ते 50+ टेक्नॉलॉजीज तुमच्या डेटा सेंटरमध्ये कशा तुम्ही बसवाव्यात, तुमचं नेटवर्क कसं असलं पाहिजे, तुमचं यु नो डेटा फ्लो कसा असला पाहिजे, तुमचे युजर्स प्रत्येक जगामध्ये बसलेले असतील तर त्यांचा ऍक्सेस कसा पाहिजे, तर त्यांना कन्सल्टिंग करणं, त्यांना गाईड करणं, त्यांना नीट प्रकारे मार्गदर्शन करणं म्हणजे सायबर सिक्युरिटी. आणि सायबर क्राईम इन द सेन्स म्हणजे कुठलाही क्राईम जो आपण कमिट करतो युझिंग कम्प्युटर ऑर द कम्प्युटर नेटवर्क म्हणजे इंटरनेट इन द नॅशनल, त्या यु नो म्हणजे त्या माध्यमातून केलेला क्राईम म्हणजे सायबर क्राईम. ओके, आणि देर आर मल्टिपल सायबर क्राईम यु नो आहेत, म्हणजे सब कॅटेगरीज खूप आहेत त्याच्यात, पण आपण त्याला तीन कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे सायबर क्राईम विथ इंडिव्हिज्युअल म्हणजे माझ्यासारख्या लोकांचं, सायबर क्राईम विथ द प्रॉपर्टी म्हणजे आयपीआर. ओके, लाईक यु नो नाव डेज खूप सारे पायरेटेड सॉफ्टवेअर आपण घेतो, त्याच्यामध्ये जे ऍक्च्युअल प्रोव्हायडर किंवा असतात यु नो सॉफ्टवेअर प्रोव्हायडर्स डेव्हलपर त्यांना खूप लॉस होतो. ओके, थर्ड म्हणजे सायबर क्राईम विथ गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे इंडिव्हिज्युअल्स इन द सेन्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फिशिंग हा एक सायबर क्राईम आहे. म्हणजे मला एक ईमेल येतो ओके आणि त्याच्यामध्ये एक अनवॉन्टेड लिंक असते किंवा डॉक्युमेंट असतात यु नो विच इज इन्फेक्टेड डॉक्युमेंट, पण मला एक एक यु नो उत्सुकता असते की मी तो क्लिक करून बघू काय आहे त्याच्यामध्ये. पण वन्स आय क्लिक इट
जो काय डेटा माझ्या मोबाईल मध्ये असेल, इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी माय लाईक क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा पिन असू शकतो, इट कॅन बी माय पासवर्ड, एव्हरीथिंग विल गेट स्टोल. ओके, म्हणजे ते सगळं त्यांच्या म्हणजे हॅकर कडे जाणार ते, आणि नंतर मग माझं अकाउंट किंवा माझा लॅपटॉप कॉम्प्रोमाइज होणार. ओके, तो एक फिशिंगचा प्रकार आहे इंडिव्हिज्युअल साठी मी पहिले समजवतो. ओके, सेकंड आपला आहे रॅन्समवेअर, म्हणजे एक फेमस रॅन्समवेअर आला होता 2017 मध्ये, वॉनाक्राय. वॉनाक्राय हा रॅन्समवेअर 150 कंट्री मध्ये हिट झाला होता. ओके, आणि अराउंड त्यांनी 230,000 कम्प्युटर्स कॉम्प्रोमाइज झाले होते आणि 4 बिलियनचा लॉस झाला होता, 4 बिलियन डॉलरचा. बापरे. ओके, आणि आता हा रॅन्समवेअर कसा असतो माहितीये, आता फॉर एक्झाम्पल मी माझा लॅपटॉप युज करतोय, ओके, माझी इन्फॉर्मेशन माझे क्रेडेन्शियल्स हॅकर्स कडे असतील, तो माझा लॅपटॉप फ्रीज करणार आणि सगळी फाईल एनक्रिप्ट करणार, म्हणजे मी माझा लॅपटॉप माझा डेटा ऍक्सेसच करू नाही शकणार अनलेस अँड अंटिल आय पे हिम दॅट, यु नो, जे काय त्यांनी मला अमाऊंट मागितली. ओके, मी जेव्हा ती अमाऊंट पे करेल मग तो अनफ्रीज करणार माझा लॅपटॉप आणि माझं सगळे फाईल्स डिक्रिप्ट करणार. ओके, तर हा इंडिव्हिज्युअलचा प्रकार आहे आणि बहुतेक आम्ही असं पाहिलं, यु नो, इन दिस सायबर फील्ड की इंडिव्हिज्युअल्स हे घाबरतात, म्हणजे त्यांच्याकडनं जर आपला सायबर क्राईम झाला तर ते घाबरतात, यु नो, ऍडव्होकेट कडे यायला, पोलिसांकडे यायला, म्हणजे एक कुठेतरी कन्झर्वेटिव्ह आहे ना, म्हणजे मी काय करतोय ते लोकांना कळलं तर माझी म्हणजे सोसायटीमध्ये माझं नाव खराब होईल. ओके, तर हे इंडिव्हिज्युअलचं झालं. प्रॉपर्टीचं म्हणजे आयपीआर किंवा यु नो एक नवीन म्हणजे एक केस आहे जुनी, जी हॅरी पॉटरचं जेव्हा बुक निघालं होतं, ते बुक जेव्हा निघालं त्याच्या 4 दिवसानंतर ते सगळं बुक ऑनलाईन होतं, म्हणजे त्यांना तो लॉस होता भरपूर. ऑनलाईन अवेलेबल होतं ते सगळं बुक, आणि आता तर आपण बघतो जो मूवी निघतो 2-3 दिवसांमध्ये सगळ्यांकडे तो मूवी असतो. बरोबर. ओके, तर ते आयपीआर रिलेटेड इश्यूज असतात जे प्रॉपर्टीज बरोबर असतात. आणि मॅम, गव्हर्नमेंट मध्ये आम्ही एक थर्ड कॅटेगरी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, वी वर्क व्हेरी क्लोजली यु नो विथ गव्हर्नमेंट. सो याच्यामध्ये कसं आहे की सायबर टेररिझम, अच्छा, म्हणजे ओके, सायबर टेररिझम पण हा एक प्रकार आहे, म्हणजे अनवॉन्टेड मेसेज पसरवणं. ओके, कंट्री अबाउट रिलीजन्स, नाहीतर मग तुमच्या गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत त्या हॅक करणं आणि त्याच्यावर काही मेसेज टाकणं. काही वर्ष आधी नो आपले सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची पण वेबसाईट हॅक झाली होती. अच्छा. ओके, तर हे सायबर टेरर म्हणजे आता इन द सेन्स म्हणजे मॅम, यु नो, म्हणजे आपण बोलतो ना की म्हणजे वर्ल्ड वॉर 1 हा, वर्ल्ड वॉर 2 हा आपण फिजिकली लढलेलो, पण आता सायबर आलाय. Nobody wants to come on a field. Everybody wants to use their device and fight with janchashi kai karayche. But it's a very vast field and me thanks mannar, you know, Prakash sarana, Uttara ma'am la ani advocate Saraswati madam la ki tumhi aalat ani ha topic lokan paryant tumhi pochvayacha prayatna kartay, because normal lokanna he mahit nahi. Of course corporate government na mahiti ahe. नॉर्मल लोक म्हणजे सिटीजलाही त्यांनाही माहित नाही, आणि त्यांना जर माहिती जरी असेल तरी ते ऍडव्होकेट आणि पोलिसांकडे जाणार नाही, बिकॉज त्यांना भीती वाटते, त्यांना एक असं वाटतं की सोसायटीमध्ये मला काय बोलते. तर हा एक सायबर क्राईम सगळा बेस खऱ्या अर्थाने आहे. बरोबर. आणि रोहन, तू म्हणालास त्याप्रमाणे खरोखरच सर्वसामान्य माणसांना हे माहित नाही की हे नेमकं काय आहे, आणि हे घडलं आपल्या बाबतीत तर पुढे आपण त्याचं काय करायला हवं हे सुद्धा माहिती नाही. मला वाटतं सरस्वती मॅडम, अशी मंडळी तुमच्याकडे येतात का? एकतर कायद्याची बाजू नेमकी याची काय आहे, कायदा नेमका काय सांगतो, आणि कायद्याचं संरक्षण अशा प्रकारे जर एखादा अफेक्टेड असेल तर त्याला मिळू शकतं का, काय सांगाल? एकतर रोहनजींनी जसं सांगितलं की हे खूप वास्ट फील्ड आहे. आपण बघतो की आपण फेसबुकवरती एखादी पोस्ट टाकली तर ती आपण जरी ती डिलीट केली आपल्या डोमेन मधनं, आपल्या त्या पेजवरनं, तरी ती डिलीट होत नाही. ती तुम्हाला गुगलमध्ये कुठेही तुम्ही सर्च केली की ती तुम्हाला दिसू शकते. म्हणजे हे सोशल मीडियाचं फील्ड असं आहे की इथे तुम्ही काहीही टाका, हे पुसलं जात नाही. त्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यायला लागते की आपण काय लिहितो आणि कुठे लिहितोय आणि कशाबद्दल लिहितोय. हे फार सेन्सिटिव्ह विषय आहे. ऍक्च्युली एक केस तुमच्याशी सांगते, म्हणजे थोडस आपल्याला अंदाज येईल नेमकं सायबर क्राईम म्हणजे कशा प्रकारचे होतात. एक 2-3 उदाहरणं देते, जास्त वेळ नाही घेत.
बरोबर एक ओळखीतल्याच मुलीच्या बाबतीत घडलं. माहितीये गेल्या वर्षी लॉकडाऊन होतं, त्यामुळे ऑनलाईन खरेदीवरती जास्त भर होता सगळ्यांचा. 200 रुपयाची वस्तू विकत घ्यायला तिने एका साईटवरती गेली, ऑनलाईन पेमेंट करायला गेली, तिला ऑनलाईन पेमेंट फेल दाखवत होता, तिला ओटीपी येत होता. पण त्यांच्या समोरून फोन आला की तुम्ही आम्हाला ओटीपी पाठवा, तुमचं पेमेंट होऊन जाईल. तिने एकदा पाठवला ओटीपी, दुसऱ्यांदा पाठवला. आता त्या मुलीची थोडी चूक अशी झाली की तिने, आपल्याला माहिती ओटीपी द्यायचा नसतो दुसऱ्यांना, आणि त्यातही ओटीपी मध्ये अमाऊंट आणि कुणाला जाते हे ऑलरेडी असतं. पण ते म्हणतो ना, हे इतकं मोह जाल असतं की आपल्याला लक्षात येत, आपल्याला तितकं अलर्ट राहायला लागतं. जे नाही राहिलं, काय म्हणतो, नजर हटी दुर्घटना घटी, त्या तिने ओटीपी पाठवले आणि 1 लाख अकाउंट मधनं कट झाले. आता ही घटना घडली तेव्हा घरातले सगळेच शॉक होते, हे काय झालंय. बरं, त्या समोरच्या व्यक्तीचा फ्रॉड करणाऱ्याची हिंमत बघा, की तो फोन करत होता तिला नंतरही की ते चुकून झालेले आहे, तुम्ही तुमचं पासबुक द्या मला, मी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, असं तसं. त्यामुळे नंतर हा जेव्हा विषय माझ्यापर्यंत आला, मी त्या आधी त्या मुलीला काउन्सिल कर, कारण गरज असते त्या गिल्ट फिलिंग मधनं त्या व्यक्तीला बाहेर काढण्याची. अरे मी इतकी कशी मोठी चूक केली, हे जे असतं म्हणजे कुठल्याही घटनेबद्दल असतं, त्यातही सायबर क्राईम मध्ये असं असतं की थोडीशी तुमची चूक फार मोठा घात करू शकते. त्यामुळे तिला आधी त्यातनं बाहेर काढायला लागलं शॉक मधनं. मग तिच्या वडिलांशी बोलून, भावाशी बोलून, एक निअरेस्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि नंतर सायबर सेलला एक कंप्लेंट केली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 7-8 महिन्यांनी, म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑगस्टची ही घटना आहे, त्याच्या जून जुलै मध्ये त्यांना त्याचे पैसे परत मिळाले. त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे हे कशा प्रकारे फ्रॉड केला जातो, फायनान्शियल फ्रॉड ओटीपीच्या माध्यमातून. त्याचबरोबर केवायसी मागितले जातात, जसं सरांनी सांगितलं की फिशिंग ईमेल असतात, तुमचं केवायसी अपडेट नाहीये या बँकेचं, तुम्ही केवायसीच्या त्या मार्फत होतात. एक सायबर क्राईमच्या विषयातला सर्वात पहिली जी शिक्षा झालेली ती केस आपल्या सर्वांना सांगते, योगेश प्रभू वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, ही 2015ची केस आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा शिक्षा झाली त्या आरोपीला, अशी ही केस आहे. त्याच्यामध्ये योगेश प्रभू हे जे आरोपी होता, तो त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेला त्याने ऑर्कुट वरनं आधी ओळख काढली तिच्याशी, नंतर मैत्रीचं रूपांतर, चांगलं घट्ट मैत्री भेटणं वगैरे असंच झालं. पण त्या व्यक्तीने नंतर काय केलं, तिच्याच नावाने एक फेक SBI फेसबुक वरती अकाउंट ओपन केलं आणि तो चित्र फोटो मेसेजेस असे पाठवायचा आणि प्लस ईमेलही तिला थ्रेटनिंग ईमेल करायचा. अर्थात ही सगळी त्याने आयडेंटिटी नंतर लपवून टाकली. कारण काय होतं, तर तिने त्या महिलेने त्याला लग्नाला नकार दिला होता, म्हणजे एकतर्फी होणारा हा प्रकार झालेला होता. त्याने त्याची आयडेंटिटी लपवून फेक ईमेल आयडी बनवून त्या महिलेला सतत ईमेल थ्रेटनिंग ईमेल्स असलेल ईमेल असं करायला सुरुवात केली. शेवटी वैतागून, आपल्या सर्वांना माहितीये महिला पटकन या विषयात बाहेर नाही बोलत, त्यामुळे त्या महिलेने एका टोकापर्यंत सहन केलं, पण नंतर ते सहनशीलतेच्या बाहेर गेलं म्हणून तिने कंप्लेंट केली आणि त्याच्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा त्या आरोपीला झालेली आहे. त्यामुळे असे डिफेमेटरी किंवा आपण अश्लील मेसेजेस जे महिलांना केले जातात त्याच्यावर ही पहिली केस आहे, केस होती. पण मला असं वाटतं की पुढच्या आणखीन केसेस ऐकायच्यात, पण त्याच्या आधी म्हणजे अशाही काही गोष्टी होतात की आपल्याला एखादा फोन येतो, व्हिडिओ कॉल असतो, आपण आपला चेहरा दाखवतो आणि त्याच्यानंतर सुद्धा तो क्राईम घडतो. सो अशा प्रकारचे खरं तर कितीतरी गोष्टी आहेत. प्रकाशजी, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी पुढचे प्रश्न नंतर विचार. हो हो हो, यस यस. सर्वप्रथम आपण तर प्रत्येक माणसाने आपल्यातले दुर्गुण, म्हणजे जसं आपण खूप क्वालिफाईड झालो म्हणून अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे तुम्हाला जगण्याची नीतिमत्ता शिकवणारं अध्यात्म. आणि ह्या जगाला जर सर्वात आधी कोण वाचवू शकतो, समजा एखाद्याकडे अटमबॉम्ब आहे आणि तो अटमबॉम्ब त्यांनी दाबायचा की नाही दाबायचा हे तो जेव्हा ठरवतो त्या क्षणाला, तेव्हा त्याची नीतिमत्ता त्याला साथ देते. आणि ती जर नीतिमत्ता पॉझिटिव्ह असेल तर तो ते बटन दाबणार नाही, आणि त्याची जर नीतिमत्ता संपली असेल तर त्यावेळी मात्र तो बटन दाबतो. तर हे सांगण्याचं कारण माझं असं होतं की प्रत्येक माणसामध्ये जे दुर्गुण आहेत त्याच्यातला एक लालच जो दुर्गुण आहे, लालच, आणि त्या लालचेपोटी हे सगळं गुन्हे घडतात मला असं वाटतं. त्या कुठली तरी लिंक येते आपल्याला, त्या लिंकवर आपण क्लिक करतो,
आणि ती लिंक क्लिक केल्यानंतर मग आपल्याला पैसे मिळतील का, किंवा क्युरियोसिटी आपली जी आहे रॉंग डायरेक्शनला की इथं काय आहे नेमकं, ही जी शोधवृत्ती आहे, पण त्या शोधवृत्तीमध्ये त्या शोधवृत्ती सुद्धा एक लालच आहे की आपल्याला नेमकं काय बघायचं आहे काय नाही बघायचं आहे. तर ही जी स्थिती निर्माण होते याच्यामध्ये थोडा कंट्रोल हवा आहे का रोहनजी? एकदम राईट तुम्ही पॉइंट केला सर, यु नो प्रकाश सर, की जसं आता आपण बोलतो ना की स्ट्रेस अँझायटी यु नो ह्याच्यावर आपण अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे, आपण सायकोलॉजिकल अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे, पण तसं सायबर सायकोलॉजी पण एक सब्जेक्ट असतो. ओके, जसं आपण तुम्ही म्हटलं ना एक आपली उत्सुक असते की यु नो म्हणजे एक असतं आपल्याला की बस आय नीड टू क्लिक दॅट लिंक. ओके, तर ती आपण कशाला करतो, म्हणजे देर आर सम यु नो समथिंग इज गोइंग ऑन इन युअर माइंड, इट्स अ माइंड गेम. तर ती करायची की नाही करायची तर त्याच्यावर एक अवेअरनेस यु नो डेफिनेटली एक झाला पाहिजे. सायबर अवेअरनेस, सायबर सायकोलॉजिकल अवेअरनेस मी बोलणार, नॉट अ क्लिनिकल सायकोलॉजिकल अवेअरनेस. तर डेफिनेटली हा खूप एक म्हणजे छान यु नो एक मुद्दा तुम्ही मांडला यु नो फॉर दी सोसायटीसाठी, आणि हे आपल्या इंडियामध्ये खूप कमी आहे. यु नो लाईक यु नो आय ट्रॅव्हल एशिया पॅसिफिक कंट्री, तिथे हा टॉपिक आहे. म्हणजे क्राईम करण्याच्या आधी तुम्ही काय प्रिकॉशन्स घेण्याची, म्हणजे तुम्ही काय घेऊ शकता प्रिकॉशन्स. ओके, बिकॉज म्हणजे जनरल म्हणजे सामान्य माणसाला हेही माहित पाहिजे की माझ्या सराउंडिंगला कुठल्या प्रकारचे क्राईम, आपण वेगवेगळे अभ्यास करतो पण आपल्या सराउंडिंगला कुठल्या प्रकारचे क्राईम घडतायत, त्या क्राईम पासून आपण काय संरक्षण केलं पाहिजे. जर तुम्हाला क्राईम कसा घडतो याची माहितीच नसेल तर तुम्ही नंतर पुढे जाऊ शकत नाही. आता एक एक आता एक राईट, आणि एक करंट असं चाललंय आपल्या यंगस्टर मध्ये यु नो सिटीज मध्ये पण आणि विलेज मध्ये पण, की आपण फेसबुक आणि ह्याचे खूप मोठे फॅन आहोत, आणि आपल्याला एक जसं मॅम बोलले नो एक कोणी एक आयडेंटिटी चेंज करून आपल्याला रिक्वेस्ट टाकतो, एक मुलीच्या नावाने कोणाला रिक्वेस्ट येते आपण एक्सेप्ट करतो, ती नंतर फ्रेंडशिप होते, नंतर वल्गर काय त्यांचं चाललेलं असतं, आणि नंतर ती पण लालच आहे सर, ती पण लालच आहे डेफिनेटली. ओके, आणि नंतर मग त्यांना ते टॉर्चर करणार, ब्लॅकमेल करणार, यु नो इट्स लाईक अ सायबर स्टॉकिंग काइंड ऑफ यु नो, आणि नंतर मग त्यांच्याकडनं पैसे मागणार. आणि आपण कसं आता आपण इथे कॉम्प्रोमाइज झालेलो असतो आणि आपल्याला ते देणं भागच असतं त्यांना, म्हणजे तो एक पूर्ण एक सर्कलच आहे, विशेष सर्कल, विशेष सर्कल त्याच्यातच आपण स्वतःच फसतो. याच्यामध्ये एक आमच्या सराउंडिंगला जो काही अनुभव झाला होता रोहनजी, मी तुम्हाला सांगतो की एका सर्टन ऐरोलीतलीच व्यक्ती आहे ती, त्या व्यक्तीला पुन्हा 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 फोन येत होते, मैत्री केली गेली एका जेंट्स व्यक्तीकडून, तो पण जेंट्स होता, मैत्री केली गेली आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला सांगितलं की आम्हाला सोनं मिळालेलं आहे आणि हे आम्हाला कच्च्या स्वरूपात आहे आणि आम्हाला हे स्वस्तात द्यायचं आहे. आणि जवळपास त्यांनी त्या माणसा हा त्या माणसाबरोबर त्यांनी फक्त एक दोन दिवस नव्हे सहा सात महिने संपर्क ठेवला आणि शेवटी एवढी ओळख झाली फोनवरून की हा माणूस तिकडे पैसे घेऊन बरोबर मला वाटतं ते बिहार राज बिहार MP साईडच्या बॉर्डरवर तिकडे त्यांनी याला बोलवलं आणि हा लालचेपोटी त्या ठिकाणी गेला सोबत पैसे घेऊन. त्याच्यानंतर त्याला सांगितलं की चलो हमारे साथ उधर रखा हुआ है और छुपा हुआ है तो आपको उधर ही लेके जाना पड़ेगा, हम ओपनली नहीं ला सकते. त्याला बाईकवर तिथून घेऊन गेले, बाईकवर घेऊन गेल्यानंतर पुन्हा तीन लोक त्या बाईकवर बसले आणि जवळपास आतमध्ये 50-60 किलोमीटर आतमध्ये जंगलात घेऊन गेले. तिकडे त्या झाडांमध्ये झोपडी बांधलेली होती, त्या झाडाला त्याला बांधला, त्याला बांधल्यानंतर त्याला मारमार मारला आणि तिथून ते सगळे त्या एवढ्या जंगलामध्ये ती 7-8 लोकांची अशी टीम बसलेली होती मोबाईल घेऊन, रेंज इथं असेल, आणि दिवसभरात अनेक लोकांशी संपर्क करून तो प्रॉपर बिझनेस होता त्यांचा की लोकांना फसवून आपल्या अकाउंट मध्ये डुप्लिकेट अकाउंट काढून त्या ठिकाणी ते अशा प्रकारचे पैसे त्या ठिकाणी घेतले जात होते. याला मार मार मारला घरी, नंतर फोन केला त्या लोकांनी की आमच्या अकाउंट मध्ये पुन्हा पैसे टाका, पुन्हा पैसे टाका, आणि पोलिसांना कंप्लेंट केली तर आम्ही त्याला मारू. म्हणजे अशा स्थितीमध्ये ते कुटुंब अगदी सफर झालं, पण पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं महाराष्ट्र पोलिसांनी त्या ठिकाणी, आणि त्या व्यक्तीला अगदी घरापर्यंत परत आणलं. पण एवढे दिवस त्याला मारलेलं होतं आणि अशी स्थिती आणलेली होती की त्याच्यानंतर मात्र खूप दिवस त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं, नंतर त्याचं मेंटेन झालं. तर हे सगळे प्रसंग जर आपल्याला माहीत असतील तर मला असं वाटतं की कोणीतरी माणूस आपल्याला फुकटात काहीतरी देतोय, मग ते आर्थिक स्वरूपात असो, शारीरिक स्वरूपात असो, कोणत्याही स्वरूपात असो, हे सामान्य माणसांनी हे बघितलं पाहिजे. सरस्वती मॅडम कसं वाटतं तुम्हाला याबद्दल, काय तुमचे अनुभव आहेत?
नाही अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं. हे जे फिशिंग ईमेल्स वगैरे येतात हे त्यातलंच येत असतात असं मला वाटतं. आणि मी की आम्हाला कॅन्सर झालेला आहे, तुम्ही आम्हाला मदत करा, लहान मुलं आहेत त्यांना मदत करा, म्हणजे आपल्या भावनेचा खेळ करण्यात आलेला आहे, भावनेला हात घातला जातोय. आणि फॅक्ट अशी होते की जेव्हा खरोखर ज्याला गरज आहे तर त्याला अशा प्रकारची मदत होत नाहीये का, आपण आपण त्याला त्या निगेटिव्ह भावनेनी बघतोय. तर याचं बायफर्केशन कसं करावं लागेल समाजाला, कारण समाज पण कन्फ्यूज आहे की नेमकं काय करायचं. की आम्हाला एखादा माणूस पडलेला रस्त्यावर दिसला तर त्याला हात लावायचा की नाही लावायचा, रस्त्यावर एखादी मुलगी लिफ्ट मागत असेल तर तिला द्यायची की नाही द्यायची, नेमकं काय करायचं. समाज कन्फ्यूज आहे, किती इन्व्हेस्टिगेशन करणार याच्यामध्ये आणि किती नॉलेज घेणार सामान्य माणूस. गायकवाडजी काय तुम्हाला वाटतं, दोघांकडून मला उत्तर अपेक्षित आहे, काय करायला पाहिजे नेमकं. नाही नाही ते मी तेच बोललो. या 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 थांब, आधी त्यांना सांगू दे, कम्प्लीट करू दे, मग रोहन तू बोल. ओके. नाही त्याच्यामध्ये एक तर सत्यता पडताळून बघणं हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की महिलांना मदत करायला जाणं आणि नंतर अडकले जातात अशा केसेसही आपण बघतो. तर त्यावेळेला सगळ्यात आधी पहिली गोष्ट जी करण्याची आहे ती सत्यता पडताळून घेताना, म्हणजे आता मुंबई सारख्या ठिकाणी म्हणा किंवा आपण गजबजलेल्या शहरांमध्ये बघा, एक तर लोकांना वेळ नसतो, कोणी समोरून जरी मदतीची अपेक्षा करत असेल तरी आपण बऱ्याच वेळेला असं होतं की ओव्हरलुक करून जातो, अरे होय गरज आहे पण मी थांबू शकत नाहीये आता, अशा ह्याने ओव्हरलुक होतं. काही जण अगदी सेन्सिटिव्ह असतात, हा बाबा तुला काय मदत हवी आहे, बोलतात काय आहे काय नाही. पण मला असं वाटतं यावेळेला पोलिसांना इन्वॉल्व्ह करणं जास्त गरजेचं असतं. म्हणजे समजा मला एखादी महिला अडचणीत दिसतेय तर मी माझ्या ठिकाणाहून 103 नंबर डायल करू शकतो का. 103 हा महिलांसाठी विशेष नंबर आहे. किंवा समजा एक लहान मूल मला दिसतंय की ज्याला मदतीची गरज आहे तर मी फोन करून पोलिसांना बोलवू शकतो का, जवळच्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करू शकतो का. म्हणजे अशा केसेस होतात की जिथे पोलिसांना तुम्ही आधीच कल्पना दिली तर पोलीस इथे येऊन मदत तुम्हाला करून जातात, जेणेकरून तुम्ही कुठल्या संकटात अडकत नाही. त्यामुळे एक तर सत्यता पडताळणं आणि थोडीशी मदत घेणं पोलिसांची ही जास्त महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. या सो डेफिनेटली मी मॅडमची एकदम अग्रीड आहे. आणि जस्ट वॉन्ट टू ऍड की एक नॉलेज असणं पण गरजेचं आहे, जसं लॉचं नॉलेज आता खूप इम्पॉर्टंट झालंय आपल्याला, म्हणजे बेसिक, ओके, नॉट लाईक एन एक्सपर्ट नॉलेज, बेसिक नॉलेज असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. काय कायदे आहेत, ओके, आणि नंतर कोणाला संपर्क करायचा, यु नो, पोलिसांमध्ये पण, ओके, लाईक तसं सायबर झालं तर कुठे जायचं, सायबर एक वेगळी एक त्यांची सायबर क्राईम असतं, सेल असतं त्यांचं, तिथे जायचं. तर एक नॉलेज, अवेअरनेस हा खूप गरजेचा, यु नो, गरज आहे त्याची. आणि एक कुठेतरी आपण एक हा क्युरिक्युलम मध्ये टाकला पाहिजे आपला, यु नो, जसं लॉ झालं, सायबर हे झालं, बिकॉज हे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठे करतं, हे युथला करतं. ओके, बिकॉज आपण जास्त टेक सेव्ही बोलतो आपण, ते ऐकायला खूप चांगलं वाटतं पण त्याचे डिसएडव्हान्टेजेस खूप भयंकर असतात. म्हणजे इट विल मेस युअर लाईफ, फ्युचर, करिअर, एव्हरीथिंग, राईट. पण रोहनजी क्युरिक्युलम या प्लेस, हो, पण रोहनजी मला आता तुम्ही या क्षेत्रातले आहात म्हणून मला असं वाटतं की केंद्राने किंवा राज्याने किंवा पोलिसांनी अशा प्रकारची, आता काही लोक सगळेच काही सुशिक्षित असतात, सगळेच काही मोबाईल ऑपरेट करतात असं नाही, पण स्मार्टफोन सगळेच वापरतात आणि कुठला तरी व्हॉट्सअप ऍप वगैरे अशा प्रकारे सगळ्यांकडे असतं. पण अशा वेळी जसं एखादा कॉल सेंटर असतं, लाईव्ह चॅट असतं, म्हणजे तुम्ही ते त्यात टायपिंग करायला पाहिजे, परंतु जर लाईव्ह व्हिडिओ चॅट असेल, जर अशा प्रकारे 10 पोलीस लाईव्ह असतील आणि मी कुठल्या अडचणीमध्ये आहे फॉर एक्झाम्पल, आणि मी ते फक्त एकच बटन क्लिक केलं आणि मला समोर पोलीस लाईव्ह दिसू शकेल. कारण आता काय होतंय की पोलीस स्टेशन, आता अननोन ठिकाणी आपण गेलोय तर त्या ठिकाणापासून पोलीस स्टेशन किती लांब आहे आपल्याला नाही माहिती, किंवा काय पोझिशन आहे हे नाही माहिती. तर कमीत कमी जिल्हा वाईज जर अशा प्रकारे लाईव्ह यंत्रणा जर काही मिळू शकली, किंवा एखादं ऍप समाजाला आहे का उपलब्ध, की ज्या ऍप डाउनलोड करून ठेवलं म्हणजे त्या ठिकाणचं लोकेशन तुम्हाला पोलिसांना शेअर करता येईल, किंवा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मध्ये त्या अशा पद्धतीने तुमचे इश्यूज तुम्हाला मांडता येतील का, असं प्रायव्हेटली तुम्ही काही करताय रोहनजी? रोहन बद्दल मला नक्की सांगायचंय, त्याने सांगण्यापूर्वी नायरा फाउंडेशन म्हणून रोहनने स्वतः सुरू केलंय आणि या फाउंडेशन तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम प्रकल्प रोहन करतो आहे, अनेकांना शिक्षणासाठी मदत करतोय. आणि त्याच अनुषंगाने त्याचं पुढचं पाऊल जे आहे ते याच वेबसाईटचं काही दिवसानंतर लॉन्चिंग तो करणार आहे. तर मला असं वाटतं रोहन त्याविषयी सांग, ज्याची समाजाला आज खूप गरज आहे आणि रोहन सारखे तरुण खरं तर या क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळे तो फक्त आपल्या व्यवसायापुरतं किंवा आपल्या
विषयापुरतं मर्यादित राहत नाही, तर समाजाला त्याचा कसा उपयोग होईल याचा विचार तो खूप चांगल्या पद्धतीने रोहन जी करतोय. तुम्ही सांगा की रोहन, शासनाच्या काही योजना या सगळ्या तुमच्यापर्यंत गोष्टी आहेत का, किंवा तुम्हाला तुम्ही काय असं शासनाशी कम्युनिकेट केलं आहे का, किंवा तुमच्या लेवलला तुम्ही काय करताय? येस ओके आता म्हणजे फ्रॉम दी एनजीओ बॅकग्राऊंड मी सांगेल की आपण एक आता सायबर पोर्टल करतोय, ते पीपल सायबर असोसिएशन म्हणून असणार आहे. आपण त्याचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि बाय इन सम वीक्स वी विल बी गेटिंग अन अप्रुव्हल फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. सो वी आर रजिस्टरिंग दॅट अंडर सेक्शन 8. तर ह्या हे असं असणार आहे की एक फोरम असणार आहे किंवा एक पोर्टल असणार आहे. जसं सामान्य माणसासोबत काही क्राईम झाला आणि त्याला माहिती नाही काय करायचं, तर तिथे तो कंप्लेंट रजिस्टर करणार आणि ते पोर्टल त्याला गाईड करणार की तुला कुठे जायचंय, जवळपास तुझा ऍडव्होकेट कोण आहे, जवळपास तुझं सायबर सेल कुठे आहे, सायबर सेल मध्ये कोणाला संपर्क करायचा तुला. ओके आणि ते एक ऍप असणार जे त्याला मोबाईल मध्ये डाउनलोड करायचंय. ओके आणि बसल्या बसल्या त्याला पटकन तिथे म्हणजे विद इन अ मिनिट, आमचं असं असणार की रेस्पॉन्ड टाइम खूप त्याच्यात फास्ट पाहिजे. बिकॉज जर रेस्पॉन्डच आपण केला आणि त्याला आफ्टर 12 आवर्स केला तर ते इट्स नॉट युजफुल. तर त्याचा रेस्पॉन्ड टाइम पण आपण विद इन 5 मिनिट्स किंवा असं काय आपण ठरवतोय. ओके म्हणजे तो सामान्य लोकांसाठी एकदम इझी होणार. मला माझ्या जास्त गरज नाही R&D करायची, बिकॉज रिसर्च अँड R&D केलं तर माझा तिथेच वेळ चालला जातो. 3-4 दिवस मी तिथेच जातो, नंतर ह्याचं मी ओपिनियन घेणार, त्याचं ओपिनियन पूर्ण महिना जातो आणि माझा क्राईम तो तसाच राहतो आणि मला आउटपुट नाही भेटत आणि माझा टाइम आणि मनी एनर्जी सगळंच वेस्ट जातो. तर हे पोर्टल विल बी अ प्लॅटफॉर्म बिटवीन द एक्सपर्ट लाईक यु नो ऍडव्होकेट सरस्वती, नंतर मग पोलीस, अँड इट विल बी पॅन इंडिया. इट्स नॉट समथिंग दॅट आय एम ओपनिंग फॉर ओनली महाराष्ट्र, इट्स अ पॅन इंडिया. आणि सेकंड गोष्ट मला अशी म्हणायची आहे की जसं प्रकाश सर बोलले की एक त्यांची एक टीमच असते. ओके एक ऑर्गनाइज्ड टीम असते ह्या लोकांची, क्रिमिनल्सची, आणि हे लोक फोन करतात आणि ह्यांच्याकडे तो डेटा कुठून तरी येतो. आता डेटा माईट बी ऑपरेटर कडून येत असेल किंवा कुठून तरी येत असेल, तर गावांमध्ये जास्त केसेस आहेत आणि वृद्ध लोकांमध्ये की त्यांना फोन येतो आणि त्यांना सांगतात तुमचा कार्डच्या मागचा जो 3-डिजिट नंबर आहे तो मला द्या, किंवा तुमचा 16-डिजिट नंबर द्या, यु नो तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला एक कार आम्ही हे करून देतोय, किंवा XYZ तुमच्या अकाउंट मध्ये त्यांना आपण शेअर करतो तो, आणि नंतर ते गरिबांचे पैसे सगळे जातात. आपण विकले जातोय का रोहनजी? आपण विकले जातो, बिकॉज आपल्यामध्ये ग्रीडीनेस आहे ना सर, तो ग्रीडीनेस निघला पाहिजे. मग हा स्वार्थ आणि आपला जो हे वाढत चाललेला आहे, स्वार्थापोटी कुठलंही काम करण्याची जी नीतिमत्ता वाढत चालली आहे याच्यावर विज्ञान विज्ञान काय करणार? जर जसं अध्यात्म नाही आवडत लोकांना तर मग विज्ञान काय करणार आहे ते तरी सांगा. याच्यावर आपण काय करू शकतो म्हणजे सर, कुठली ना अपेक्षा करता काम करत राहा. अपेक्षा नका ठेव, तुम श्रम करो फल काय, अपेक्षा नका करू. म्हणजे मग हे क्राईम होणारच नाही, ही नाही इझी लँग्वेज सर. भगवद्गीतेमध्ये पण तेच, जर आपण आपल्या आयुष्यामध्ये ते इम्प्लिमेंट केलं तर ऍक्च्युली काही प्रमाणात हा तुमचं म्हणणं आहे की दिवसभरामध्ये याच्याकडे फोकसच करायचं नाही की फुकट मध्ये काय मिळत आहे त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. नाही द्यायचं लक्ष. आपल्याकडे सेल, सवलत या गोष्टींची खूप क्रेज असते. नाही इट्स व्हेरी मच ऑथेंटिकेट. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी नाही बघत आहे किंवा मला इथून तिथून त्याच आउटपुट नाही मिळत. तुम्हाला असं वाटतं की आपण आता अशा स्थितीत आलोय की 8 तास काम करण्याऐवजी 1-2 तास काम करतो आणि उरलेले 4-5 तास काय फुकट मिळतंय याच्याकडे फोकस असतो का आपला? हो, बिकॉज बघा समाजापुढे आपल्या स्वतःचा चेहरा आरशामध्ये जसा दिसतो तसा तो चेहरा समाजाने कधीतरी आपल्या आरशापुढे जाऊन बघितला पाहिजे की दिवसभर मी काय काळे गोरे धंदे करतो. आणि हे जर काळे गोरे धंद्याचा रिझल्ट हाच येणार आहे की जो अशा प्रकारे आपल्याला कोणीतरी फसवणार आहे, कोणीतरी आपल्याला लुटणार आहे, हा रिझल्ट हाच आहे, सिम्पल आहे. पण प्रकाशजी, नाही प्रकाशजी, काही वेळेला असं असतं ना की एखादा माणूस प्रामाणिकपणे आपलं काम करत असतो आणि अचानकपणे त्याच्या समोर या गोष्टी येतात की म्हणजे त्या स्वतःचा काही गुन्हा नसतो. जसं मी मगाची उदाहरण सांगितलं रोहन, ते एक उदाहरण आहे की जसं व्हिडिओ कॉल आला आणि त्याचे सगळे पैसे हे झाले, तर ते एक उदाहरण एक तर सांग आणि त्यानंतर एक लहान मुलांच्या बद्दलचा प्रश्न सरस्वती मॅडम तुम्हाला विचारायचा आहे. पण रोहन, ती केस थोडस सांग ना, म्हणजे लोकांना हेही कळेल की कोणताही व्हिडिओ कॉल पण आपण उचलायचा नाही त्याच्यात आपला. मॅडम उत्तरत आहे तुम्हाला, मला हे सांगताय फक्त प्रामाणिकपणाच जवळ न ठेवता
हुशारी पण जवळ असली पाहिजे ना, तर आपण अलर्टनेस वाचू पाहिजे. शकतो. ऑफकोर्स ऑफकोर्स, बरोबर आहे. अलर्टनेस पाहिजे, यासाठी उदाहरण आपल्याला सांगायला पाहिजे. अलर्टनेस केव्हा येणार मॅम, यु नो, जेव्हा आपल्याला एक बेसिक नॉलेज असणार सायबरचं. आता मला माहितच नाही की मी जर हे स्टेप उचलल्याने एवढे काय माझ्यासोबत होऊ शकतात क्राईम, ते माहितच नाही, तर मी तो स्टेप उचलणारच. राईट, बेसिक अवेअरनेस अबाउट लॉ, सायबर लॉ आणि काय क्राईम आणि त्याचा आउटपुट होऊ शकतो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जे आपल्याला कॉल्स येतात अनवॉन्टेड, ते होऊ शकत जेवढं टाळता येईल आपल्याला तेवढं टाळा. मलाही येतात, ओके, मलाही भरपूर कॉल येतात, नंतर ऑनलाईन मीटिंगचे इन्व्हाइट येतात, पण मला माहिती आहे हे काय आहे. ओके, पण आपल्या नॉर्मल क्राऊडला माहिती नाही. ओके, आता माझे ऑफिशियल ईमेल्स आहेत, ऑफिशियल ईमेल मध्ये जे काय आयपी ब्लॅकलिस्टेड आहे त्याचे ईमेल्स मला येणारच नाही, पण माझा जो जीमेल आहे तो माझा ऑफिशियल नाही आहे, त्याच्यामध्ये मला अनवॉन्टेड ईमेल्स येणार, मग तो मी ओपन करणार, मग माझी सगळी इन्फॉर्मेशन स्टील होणार. तर बेसिक अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे मॅम, सायकोलॉजिकल अवेअरनेस मी बोलणार. हे मध्ये असं काही लॉक करता येतं का, मेल मध्ये असं काही लॉक करता येतं का सेटिंग मध्ये? हो, ते या तर ऑफिशियल ईमेल असेल तर आपण काही आयपी ब्लॅकलिस्ट करू शकतो, म्हणजे ते ईमेल्स आपल्याला येणार नाही किंवा ते ईमेल स्पॅम मध्ये जाणार, आणि स्पॅमचे ईमेल कधी ओपन नाही करायचे. ओके, आपले मेल प्रोव्हायडरचे असतील त्यांच्याकडनं आपण सेटिंग चेंज करू शकतो. म्हणजे जी काही आपला कधी कधी आपला बँकेचा असेल किंवा आणखी कोणती महत्वाचा असेल असा मेल सुद्धा स्पॅम मध्ये कधी कधी जाऊ शकतो, तर मग काय करायचं? हो, तोही जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता माझं नायराचं एक्झाम्पल घेतो मी, .naira.org म्हणजे एक डोमेन ऑफिशियल डोमेन रजिस्टर्ड आहे, म्हणजे ते व्हाईट आयपी आहे, व्हाईट लिस्टेड आयपी. तर तसाच जर @outlook.in किंवा outlook.com तो नाही ऑफिशियल, तो समजून जायचा. म्हणजे आपल्याला ते कळलं पाहिजे की डॉट नंतर कुठलं डोमेन युज होत आहे. बरोबर. पण आता सध्या रोहन जी, आम्ही जी काळजी घेतो ना, आता मला मला पण वैयक्तिक समजा खूप मेल येतात, तर त्याच्यामध्ये आम्ही ऍक्च्युली हेडिंग वेगळंच असतं, पण प्रत्यक्षात आम्ही जेव्हा तिथं क्लिक करतो हा कुठल्या ईमेल आयडी वरून आलेला आहे, वरती तर एकदम नाव असतं सरळ, कुठलं तरी एखाद्या मुलीचं असणार किंवा कोणाचं तरी नाव असणार, अट्रॅक्टिव्ह नाव काहीतरी असणार, गव्हर्नमेंटचं नाव असणार, सेमी गव्हर्नमेंटचं, लंडन होऊन तुम्हाला हे मिळतंय ते मिळतंय वगैरे वगैरे. पण ऍक्च्युली लोकांनी मला असं वाटतं की प्रॉपर अजून त्या ईमेलवरच फक्त क्लिक केलं पाहिजे, आणि तो ईमेल आयडी कुठला आहे, जसं india.com किंवा us.com, पण तिथं नंतर आपल्याला लक्षात येतं की तो ईमेल जर आपण प्रॉपरली चेक केला तर तिथं लक्षात येतं की हा इंडियातला किंवा कम्युनिकेशन आपलं जिकडे आहे तिथला हा ईमेल आयडी नाहीये, आणि जर तो ईमेल आयडी नसेल तर पुढे जायचंच नाही असं मला वाटतं. पुढे जायचंच नाही, राईट, पुढे जायचंच नाही. ज्याच्यात जे काही अटॅचमेंट आहेत ते क्लिक नाही करता, ओपन नाही करायच्या, अदरवाईज मग तुमच्या मशीनची सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जाणार. सर सरस्वती मॅडमने अशा काही केसेस हँडल केल्या आहेत का, म्हणजे तुमच्याकडे तक्रारी येतात आणि तुम्ही खूप मोठी फी घेता की थोड्या फीने काम होऊन जातं, सोशल अँगलने तुम्ही काम करता? म्हणजे लोकांना क्राईम झाला तर त्या निधन, समजा माझे 100 रुपये गेलेले आहेत आणि तुम्ही जर 5,000 फी घेणार असाल तर मला गेलेले परवडले, पण ते असं नेमकं काय असणार आहे? हे मुळात पहिल्यांदा एकतर अशी कुठली फायनान्शियल फ्रॉडची केस आली तर आधी आम्हाला मदत करायला लागते, त्यांना त्यातनं आधी काउन्सिल करून बाहेर काढणं त्या मनस्थितीतनं, जेणेकरून ते आधी घटनाक्रम नेमका काय काय झालेला आहे त्याची माहिती देऊ शकतील, आणि ते आधी कंप्लेंट रजिस्टर करून घेणार. इथपर्यंत सुरुवातीला आपला रोल असतो, त्याच्यानंतर फक्त पोलीस स्टेशन मधनं कशी इन्क्वायरी होते, सायबर सेलमध्ये काय कशा प्रकारे घटना होत आहेत याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे पहिला रोल हा महत्वाचा असतो, काउन्सिलिंग करणं, त्यांच्याकडनं घटनाक्रम पूर्ण समजून त्यांच्याबरोबर बसून ती कंप्लेंट तयार करणं. आता सुदैवाने सायबर सेलची जी आपली वेबसाईट आहे जिथे आपण तक्रार नोंदवतो तिथे ऑलरेडी फॉर्म तयारच आहे, म्हणजे त्याच्यासाठी तर खरं तर मी म्हणेन की वकील नेमण्याचीही गरज नाही. जर अगदीच नाही झालं सायबर सेलवाल्यांकडनं तर वकील पिक्चरमध्ये येऊ शकतात, पण सायबर सेलची जी वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in या वेबसाईटवरती ऑलरेडी फॉर्म तयार आहे, पूर्ण फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुमची तक्रार तुम्ही नोंदवा, तुमच्या आपोआप नंतर तुमच्याशी ते कन्सर्न पोलीस ऑफिसर्स जे आहेत ते कॉन्टॅक्ट करतात. त्यामुळे खरं तर हा ही म्हणजे काय आपण त्याला लाईन आपल्याला अंडरलाईन केलं पाहिजे हे की आपल्याला ऑनलाईन आपण रजिस्टर करू शकतो. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं ना की घटना घडली कुठल्या पोलीस स्टेशनला जायचं, कशाला त्या पोलीस स्टेशनच्या चक्रात, हा जो विषय विभागात आहे वगैरे, हा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की ऑनलाईन तुम्ही तक्रार करू शकता. त्यामुळे ते एक, त्यामुळे वकिली म्हणजे फीसचा जर विषय म्हटला तुम्ही, तर समजा काही कारवाई नाही झाली
तर वकील जास्त पिक्चर मध्ये येतात. हे पहिले काउन्सेलिंग तर आपण म्हणजे भारतीय स्त्री शक्ती तर मध्ये तर आपण महिलांसाठी ज्या ज्या अशा काही डिफेमेटरी ईमेल्स किंवा फेसबुक पोस्ट वरती काही किंवा त्यांना असं माध्यमातून काही त्रास दिला जातो तर आपण ते मोफत सल्ला त्यांना देत असतो. पण मॅडम पण त्याच्यात मला असं म्हणायचं आहे की काही लोक आहेत ते पोलिसांना असं उगचच घाबरतात, म्हणजे काही गुन्हा नसेल तरी पण त्यांना नेहमीच भीती वाटते. मी अनेक मुलं अशी पण बघितली आहेत तिकडे पोलीस उभे आहेत म्हणून मी जात नाही. अरे पण पोलीस काय काही गुन्हा केलाय का, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? ते बोलतात नाही नाही तिकडे पोलीस आहेत ना मग मी जात नाही. तर मग अशा लोकांबरोबर जर का क्राईम घडला तर ते कसं पोलिसांकडे जातील? मग त्या लोकांनी नेमकं कोणाकडे जायचं? त्या लोकांनी कोणाकडे जायचं? त्यांना त्यांना त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अशा प्रकारचे सीन बघितले आहेत त्यांच्या मित्रांचे म्हणून ते असतात. कसं होतं बऱ्याच वेळेला ना म्हणजे म्हणतो ना की आपण मदत करू एखाद्याला पण तो पोलिसांचा ससेमिरा नको लागायला मागे. म्हणजे आपल्या आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यात एक ती भीती असते की पोलीस म्हणलं की आपण चांगलं कोणाचं करायला जावं तरी ते पोलीस आपल्याच मागे लागतील. दहाव्याला पोलीस स्टेशनला बोलवतील, दहाव्याला आपल्याला हे करतील. त्यामुळे मुळात काय होतं तुझी किचकट प्रक्रिया आहे चौकशीची त्याला लोक घाबरतात हे समजून घ्यायला पाहिजे. किचकट प्रक्रियाऐवजी मला असं म्हणायचं आहे की त्यांच्या कायद्यामध्ये ज्या प्रकारच्या प्रोव्हिजन आहेत त्यांना ड्युटी करायची आहे, कारण त्यांचे सिनियर त्यांना विचारणार आहेत की इथं ही प्रोसिजर लिहिली असताना तू ती प्रोसिजर का नाही केली. आणि ती प्रायव्हेटली जर तुम्ही संस्था असल्या तुमचा आणि तुम्ही जर का त्या असा कोणी सफर झालेला व्यक्ती तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला प्रॉपर ऍडवाइस करू शकता की बाबा हा ठीक आहे हे अशा पद्धतीने केलं पाहिजे अशा पद्धतीने आणि हे करायची काही गरज पण नाहीये कारण तुमच्यावर कोणाचं बंधन नाहीये. पण त्यांना मात्र बंधन असल्यामुळे त्या प्रक्रियेतून जावंच लागतं. तुमचं रायटिंग मध्ये द्या मग असं दिलं तर मग तुम्ही बघितलंच का, मग त्याचे पुरावेच द्या, म्हणजे हे सगळ्या गोष्टी कराव्या. पोलिसांची पण एक बाजू आहे. हा बाजू आहे त्यांची, ते पॉझिटिव्ह बाजू आहे कारण त्यांना नाही लागायचं होतं. आणि पूर्ण नेमका घटनाक्रम माहिती असला की त्यांना तशी कलम पण लावता येतात ना, म्हणजे सेक्शन्स लावता येतात. आणि कसं आता जसं मी मगाशी उदाहरण दिलं की तो फ्रॉडुलंट साईटच वेबसाईटच फ्रॉड होती का तो कॉल फ्रॉड होता हे चौकशी करण्यासाठी पोलिसांना सगळा घटनाक्रम माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ते थोडस चौकशी त्यांना जास्त डिटेलमध्ये द्यावी लागते. पण मला एक गोष्ट इथे फार ह्याने म्हणाविषयी वाटते मांडाविषयी की तुम्ही जे म्हणताय ना पोलिसांकडे जावं असं वाटत नाही, मला एक गोष्ट अजूनही क्लिअर करते की या सायबर गुन्ह्यांबद्दल अजूनही पोलिसांचंही अजून अपडेटेड ट्रेनिंग व्हायची गरज आहे. कारण बऱ्याच वेळा पोलिसांकडे अशा तक्रारी जातात, आपण जेव्हा म्हणतो जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रारी करतात, त्यांनाही फार माहिती नसतं. ते सरळ म्हणतात तुम्ही सायबर सेलला तक्रार करा आणि तिथे खूप सराव घ्यावा लागतो काय झालं पुढे काय झालं पुढे. कारण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोहन सर जास्त डिटेलमध्ये सांगतील की म्हणजे आपण म्हणतो ना की डे टू डे लाईफ मधले गुन्हे जे आहेत त्याचं स्वरूप बदललंय हे आपणही लक्षात येतं. जसं डोमेस्टिक व्हायलन्सचं स्वरूप बदललेलं आहे तसंच सायबर गुन्ह्यांचंही स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे जिथे फेक ईमेल आयडीज बनवला जातो तुम्ही कसं त्या व्यक्तीला ट्रेस करणार आहात, नाही करू. तुम्ही जिथे फेक ईमेल मोबाईल नंबरच दिलेला असतो तुम्ही कसं ट्रेस करणार आहात. त्यामुळे अपडेटेड टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नोसॅव्ही आपली जी युथ आहे त्याचबरोबरीने आपल्याला पोलिसांचं त्याचबरोबर या प्रक्रियेत जे जी लोक आहेत जजेस म्हणा क्लार्क म्हणा सगळ्यांनाही अपडेट करण्याची खूप गरज आहे. गुन्ह्याचं स्वरूप वेगवेगळं आहे, वेगवेगळे टॅक्टिक्स वापरल्या जातात. त्यामुळे खरं तर पहिल्यांदाच आधी जेव्हा एखादी व्यक्ती तक्रार घेऊन जाते तेव्हा पोलीस म्हणतात हे आमचं काम नाहीये, तेव्हा त्यांना सांगायला लागतं इट इज युअर ड्युटी टू रजिस्टर इट. पण आता मला उत्तरताई मला दोघांना ना महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की मला एक मुलांबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे. काय माहितीये आता गेली जी 2 वर्ष आहे ना जे आपण ऑनलाईन ऑनलाईन सगळं करतोय, शाळा ऑनलाईन क्लासेस ऑनलाईन, आपण आतापर्यंत म्हणत होतो की मुलांना आपण मोबाईल द्यायचा नाही, आता आपण मुलांच्या हातात मोबाईल दिलाय. बरं आपण त्यांना टेक्नोसॅव्ही करतोय, जास्त प्रशिक्षण देतोय, कोडिंग आमका तमका जे काही सगळं चाललेलं आहे. तर आईवडिलांपेक्षा ते परचेस करण्यात जास्त ट्रेन झालेले आहेत ऑनलाईन परचेसिंग करण्यामध्ये आणि त्यांच्याकडे पासवर्ड आयडी सगळं आपण देऊन टाकतोय सगळं दिलेलं आहे. तर हा मुलांसमोरचा प्रश्न किती गंभीर आहे, काय प्रकारचे सायबर क्राईम्स मुलांच्या बाबतीत घडतायत याबद्दल दोघांनीही सांगा. सरस्वती मॅडम काय काय प्रकारचे गुन्हे घडतायत ते सांगा आणि मग रोहन तू पण सांग. नाही एक तर आपल्या मुंबईतलीच केस आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल गेल्या वर्षीच घडलेली
एक स्विस नागरिक असलेलं एक जोडपं होतं, त्यांनी लहान मुलांचे फोटो काढले होते आणि म्हणजे वस्त्यांमध्ये जाऊन, गरीब वस्त्यांमध्ये जाऊन त्या मुलांचे फोटो काढले का, आम्हाला इथलं दाखवायचं आहे कसली मुलं राहतात असं करून हाँ फोटो काढले होते. पण नंतर त्या हाँ फोटोंमध्ये मॉर्फिंग करून, हा एक जो गुन्हा आहे मॉर्फिंगचा, मला वाटतं रोहन सर जास्त हो त्याच्यावर करू शकतील, पण हो मॉर्फिंग हो करून ते फोटो चाइल्ड पोर्नोग्राफी साइट वरती टाकले गेले होते अरे आणि देवा त्याच्या त्या हाँ जोडप्यांना अटक झालेली होती आणि ती केस अजून चालू ओके आहे. पण असंही होतं म्हणजे बऱ्याच वेळेला असं, म्हणून मध्यंतरी मला वाटतं एक 2-3 वर्षापूर्वी फार त्याच्याबद्दल ती येत होते मेसेजेस आपल्या सगळ्यांना की लहान मुलांचे फोटो टाकू नका स्टेटसवर, हाँ फेसबुकवर, किंवा बरोबर त्यांच्या बरोबर शाळांच्या इथले किंवा त्यांची आयडेंटिटी लक्षात येईल अशा प्रकारे तुम्ही दाखवू नका फोटोज लहान मुलांचे, कारण मुलांचे फोटो हे मॉर्फ करून पॉर्नोग्राफी साइट्स वरती टाकण्याची जास्त भीती असते, त्यामुळे ते थोडंसं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की मॅम, इवन माझी मुलगी लहान आहे, मी बघते की ती गेम जेव्हा खेळते तेव्हा पॉपअप मेसेजेस येतात, तर मुलांना कळत नाही ते हाँ पॉपअप मेसेजेस काय असतात, त्यामुळे ते काय बरोबर करतात पटकन लिंक करतात आणि मग कुठली साईट ओपन होते त्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच ती साईट ऑलरेडी म्हणजे तो गेम डाउनलोड दिसते झालेला त्यांना असतो. हा आणि त्याच्यातनं काही फायनान्शियल हे होण्याची भीती असते, म्हणजे माझ्या मुलीच्याच बाबतीत असेल ना, नको ती साईट ओपन झालेली अँड शी वॉज प्लेईंग विथ दॅट गेम आणि मी अचानक म्हणजे म्हणजे हे काय आहे जिजा, नाही आलं ते विनय केलं काही ते आलं आपण, म्हणजे असं हाँ आपोआप देन आय डिलीटेड एव्हरीथिंग, म्हणजे तिच्या आता मोबाईल मध्ये आम्ही प्ले स्टोर हाँ काढून टाकलेला आहे. तो थोडस बरोबर आपण मोबाईल जेव्हा देतो, आता शाळेसाठी मुलांना द्यावा लागतो लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल म्हणा, त्यामुळे प्ले अतिशय स्टोरच महत्वाचं काढून सांगितलं तुम्ही की टाकलेला. प्ले स्टोरच उडून टाकायचा हे फार महत्वाचं आहे हो कारण अतिशय सोर्सेस नाही होणार तर मग ते घेणार कुठून, असं आहे ना, म्हणजे त्यामुळे पालकांना ही काळजी घेतली पाहिजे, पालकांनी ही काळजी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा रोहन तुला काय वाटतं या मुलांच्या बाबतीत काय नेमकी काळजी घेतली पाहिजे? मुलांच्या बाबतीत मॅम यु नो जसं आपण पॅरेंट्स जेव्हा मुलांना हे मोबाईल देतात तर त्यांचं पण काहीतरी एक रिझन असतं की सेफ्टी ही मुलांची असावी म्हणून. म्हणजे माझा आता दोन्ही पॅरेंट्स जॉबला असतात, घरी असते एक मेड, त्यांची काळजी असते की माझा मुलगा बरोबर सेफ आहे की नाही, म्हणून ते लोक त्यांना फोन आणि यु नो आय थिंक मॅम तुमचा आवाज येत नाहीये मला हाँ हाँ ओके, त्यामुळे हाँ त्यांना मोबाईल किंवा त्यांचं यु नो इंटरनेट त्यांना देतात अवेलेबिलिटी. पण हे जसं आपण बोलतो ना एक बूम आहे, वरदान आहे तसं शाप बरोबर पण आहे. पण आपण आता मुलांना आपण नाही सांगू शकत की यु नो असं नको करू तसं नको करू यु नो बिकॉज आता तर मी आणि बघतो नको दहा करू बारा म्हटलं वर्ष तर मुलं परत ते करायला मुद्दा जाणार. म्हणून ते मुद्दा हाँ म्हणून करणार तिथे यु नो ते व्हिडिओ कॉल हाँ घेणार, ते सगळी इन्फॉर्मेशन शेअर करणार त्यांच्या बरोबर सोबत. आणि मग ते जो समोरचा माणूस बसला आहे त्याला तर इझी येतो तो इट्स इट्स अ व्हेरी इझी टार्गेट. आपण तरी यु नो अडल्टला आपण फोन करू तर आपण डिस्कनेक्ट करतो, पण मुलं नाही करत की बाळा मला हे दे मी तुला गेम ऑनलाईन हे करून देतो किंवा मी तुला घरी गाडी पाठवेन यु नो ह्या गोष्टी खूप आहेत. आणि जसं मॅम म्हटले ते चाइल्ड प्रॉनोग्राफी ते पण भरपूर भरपूर आहे, खूप आहे. ऑनलाईन प्रॉस्टिट्यूशन पण भरपूर आहे यु नो, तर हे डेंजर आहे मॅम यु नो. आणि आपल्या जसं बाहेरच्या वेस्टर्न कंट्रीज मध्ये यु नो जेव्हा मी ट्रेनिंग करायला जातो तिथे त्यांचा एक सायबर लॉ असतो, पण आपल्या इथे कसं आहे आयटी ऍक्ट 2000 आहे, आपल्याकडे एक डेडिकेट सायबर लॉ नाही आलेला आहे यु नो अजून. डेफिनेटली आता अवेअरनेस ग्रुप खूप झाला आपल्या इंडियामध्ये, खूप सारे पोझिशन्स आहेत यु नो जे मॅनेज करतात सायबर आपलं, तर एक थोडस कुठेतरी अजून त्याला एक यु नो एक नीट एकदम असं एक करून लाईक यु नो व्हॉट अदर कंट्रीज डेव्हलप्ड कंट्रीज जसं सायबर लॉ आहे तसं जर आपण नीट फ्रेम करून अजून प्रोटेक्टेड आणि स्ट्रॉंग बनवलं तर ते खूप इझी होणार यु नो नॉट ओनली फॉर दी कॉर्पोरेट गव्हर्नमेंट बट ऑल्सो फॉर दी इंडिव्हिज्युअल्स. बरोबर बरोबर. रोहन तू पूर्ण एशिया पॅसिफिक मध्ये फिरत असतोस, या सगळ्या इथला अनुभव आहे, तर भारतातलं हे प्रमाण सायबर क्राईमचं जास्त आहे की परदेशातलं जास्त आहे, असं काही तुलना आपल्याला करता येऊ शकते? मॅम डिपेंड करतं, आता आपल्याकडे फेक न्यूजचं प्रमाण जास्त आहे. फेक न्यूज जी आहे जी आपण बोलतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्याचं प्रमाण आपल्या इंडियामध्ये खूप जास्त आहे ओके, बिकॉज एव्हरी कंट्री हॅज अ डिफरंट लेवल ऑफ क्राईम. पण ते डेव्हलप्ड कंट्रीज आहेत लाईक यु नो सिंगापूर झालं, जपान झालं, साऊथ कोरिया झालं, दे हॅव व्हेरी गुड प्रोटोकॉल्स बरोबर ओके, पण इन इंडिया वी डू नॉट हॅव इट. यस रोहनजी, मला दोघांना अतिशय सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न विचारायचा आहे की इकॉनॉमी आपण सगळी इलेक्ट्रॉनिक बेसवर आणलेली आहे,
म्हणजे सगळ्यांना कंपल्शन आहे की घरात तुम्ही कॅश ठेवू नका. 10-20 कायदा सांगतो की 10-20 हजाराच्या वर तुम्ही कॅश ठेवू नका, आणि ती ठेवली तर ती नाही चालणार. तर ती जी कॅश आहे ही कॅश तुम्ही न ठेवता जर तुम्ही सगळीच बँकेत भरली आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झाले, आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनच्या वेळी आपण लॉकडाऊन मध्ये पण उडवलेली परिस्थिती बघितली की पैशासाठी लोकांना लाईन लावायला लागत होती किंवा कम्युनिकेशन करायला लागत होतं, ज्यांना कॅश हवी असेल लोकल गावाच्या ठिकाणी जिथं इंटरनेट पोहोचू शकत नाही, जिथं या गोष्टी पोहोचू शकत नाही, पण तिकडे अशा प्रकारचे कंपल्शन्स करण्यात आले. तर इलेक्ट्रॉनिक सिच्युएशन मध्ये जर का एखाद 10 दिवस असं घडलं की सगळं इंटरनेट बंद झालं तर काय करायचं? म्हणजे जी इकॉनॉमी पूर्वी खरं तर जगामध्ये जी इकॉनॉमी आहे त्याच्यापेक्षा कॅश इकॉनॉमी भारतामध्ये जी काही छोटे छोटे महिलांनी साचून ठेवलेले पैसे असतील डब्यातले किंवा आणखी कोणी जवळ खिशात असलेले पाकिटात पैसे दाखवण्यासाठी पोरांनी ठेवलेले खिशात पैसे असतील, तर ही जी इकॉनॉमी साईडला चालत होती पॅरल इकॉनॉमी, म्हणजे हे तर काही योग्यच नव्हतं की खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी कॅश ठेवावी. त्याची काळजी घेण्यासाठी बरंच काही घडलं, परंतु असं इलेक्ट्रॉनिक सिच्युएशन जर निर्माण झाली आणि सगळंच बंद पडलं तर मग काय करायचं? मग हे कितपत योग्य आहे? हे तर योग्य नाही म्हणणार, बिकॉज सर कसं आहे ना की आपण बोलतो डिजिटलायझेशन आपण करतो, डिजिटल इंडिया बोलतो, पण आपलं डिजिटल इंडिया नाही झालं पूर्ण. सिटीज मध्येच फक्त आपण आहोत. जर आपण गेलो ट्रायबल एरियाज मध्ये तिथं तर काही नाहीये, तिथं तर आपल्याला कॉलिंग करायला पण नेटवर्क नाही मिळत. पण मी प्रगती भारताची ही सांगेल की मी आता सातपुड्या पर्वताच्या पायथ्याशी एका गावात बसलेलो आहे, शिरपूर तालुक्यातील इसाळे गावात, आणि तिथून मी लाईव्ह आहे आता. म्हणजे मला इथं पूर्ण रेंज मिळालेली आहे, अजिबात पण भारत नक्कीच जगाचं नेतृत्व करणार आहे. करणार पण येणार त्याच्यासाठी आपल्याला सर म्हणजे अग्रेसिव्ह व्हायला लागणार. इथं ज्या भागांमध्ये इंटरनेट नाही, कॉलिंग फॅसिलिटी नाहीये, तिथे जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट ठेवलं तर तिथे काय होणार? आणि सेकंड गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंट करतो त्याचे पण एक एक कम्प्लायन्स असतं, PCI DSS आपण त्याला म्हणतो. ओके, जसं आता फॉर एक्झाम्पल मी रोहन आहे आणि एक ई कॉमर्सची वेबसाईट आहे आणि मला आता त्यांना हार्ड कॅश नाही द्यायची, मला ऑनलाईन पेमेंट करायचं. ओके, तर ऑनलाईन पेमेंटचा पण एक टनल असतो. रोहन टू ई कॉमर्स वेबसाईट मध्ये एक पेमेंट गेटवे म्हणून आपण एक युज करतो. तो पेमेंट गेटवे तुमचा जर हॅक झाला तर तुमचं पण आणि कंपनीचं पण सगळं कॉम्प्रोमाइज होणार अकाउंट. तर त्याचीही आपल्याला काळजी घेतली पाहिजे, नॉट ओनली की बॉस कॅश नका ठेवू तुम्ही ऑनलाईन करा. पण ऑनलाईन आपण करू पण गावातल्या लोकांचा पण तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आणि नंतर सिटीच्या भागांमध्ये जे तुम्ही पेमेंट गेटवे युज करता ते किती तुमचं प्रोटेक्टेड आहे ते पण बघा, आणि जे वायफाय तुम्ही युज करता इंटरनेट युज करताय ते किती ऑथेंटिकेट आणि ते प्रोटेक्टेड आहे की नाही ते बघा. आणि पैसे आता खर्च करताना ऑनलाईन जे परचेसिंग होतं, प्रत्यक्ष आपण जेव्हा दुकानावर जायचो आणि नोटा मोजायचो तेव्हा 10 वेळा विचार करायचो की हे नोट माझ्याकडून चालली आहे, आता ती परत मला मिळणार की नाही मिळणार. पण इलेक्ट्रॉनिक सिस्टम मध्ये तसं नाही, एक बटन दाबलं की कुठलीही फिगर म्हणजे पार एक 0 चुकला तरी ती फिगर निघून जाते. आणि सर त्याच्यामध्ये एक अजून एक मी हे करणार त्याच्यामध्ये ना, म्हणजे इट्स बॅड की फॉर एक्झाम्पल आता सगळं ऑनलाईन होतं. ओके, आणि आय जस्ट वॉन्ट टू रिलेट दिस विथ समथिंग. सो मला हे एक्सप्लेन करायचंय की आपण सगळं ऑनलाईन करतोय त्यामुळे आपले फिजिकल श्रम जे आहेत ते खूप कमी झालेले आहेत. म्हणजे अर्लियर कसं आपण जायचो मार्केटमध्ये, आपण बघायचो ती वस्तू नाही, नंतर आपण ती बाय करायचो, आपली एक्सरसाइज व्हायची. पण आता सगळं आपण ऑनलाईन आहे तर जी आपली यंग क्राऊड आहे ना सर, जो म्हणजे जे लहान मुलं आहेत ना ती स्थूल होत आहेत, अनकंडिशनल अनहेल्दी होतात, आणि ज्यामुळे यंग पेशंट मध्ये हार्टचं प्रमाण खूप वाढलंय, कार्डिया गॅरेजचं. येस, त्यामुळे हे डिजिटलायझेशन जे आपण बोलतो ना त्याला एक कुठेतरी एक लिमिट करा मी तर म्हणेल, बिकॉज असं जर चालू राहिलं अजून येणाऱ्या 50 वर्षात तर ते कुठेतरी कुठे आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट होणार, माइंडवर इम्पॅक्ट होणार. पण आता 12-12 तास आपले जे काम करतो आणि शिफ्ट मध्ये आपण काम करतो तर याच्यावर पण काही रेस्ट्रिक्शन पाहिजे का? कारण दोन दोन बाजू आहेत. एक बाजूला असं आहे की जास्त वेळ पण काम करता कामा नये, आणि जास्त वेळ काम जरी नाही केलं तर जे आळशी लोक आहेत मग ते 8 तासात ते काम संपवत नाहीत, तर मग कसं करायचं याचं मॅनेजमेंट? ह्याच्यामध्ये कसं असतं सर, यु नो म्हणजे हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क. ओके, आता स्मार्ट वर्क जे असतं त्याच्यासाठी मला 8 तास काम करायची गरज नाही, मी 2 तासात माझं काम संपेल आणि नंतर मग ते उरलेले 7 तास मी काय वेगळंच काम करणार त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याच्यावर कसं आहे की इट्स म्हणजे आपल्या इफ यू कम्पेअर विथ द अदर कंट्रीज आपली जी वर्किंग आहे
यु नो म्हणजे जे लाईफ आहे प्रोफेशनल आहे ती वेगळी आहे. बाहेरच्या कंट्रीज मध्ये गेले माझे युरोप मध्ये काही फ्रेंड्स आहेत ते 5 PM नंतर फोन उचलणार लॅपटॉप पण ऑन नाही करणार. पण आपली एक मेंटॅलिटी असते आपण वर्किंग आवर्स झाल्यानंतर आपण स्वतःच फोन उचलतो स्वतःच ईमेल चेक करतो म्हणजे हे कंपनी नाही बोलत की तुम्ही करा आपण आपण स्वतःच करतो. झोपेपर्यंत व्हॉट्सअप चेक करतो झोपेपर्यंत व्हॉट्सअप ईमेल उठल्यावर पण ईमेल चेक आणि 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 असं असंच नव्हे तो व्हॉट्सअप चालू राहून जातो आणि लोकांना वाटतं हा रात्रभर ऑनलाईन आहे. मला त्याच्यात ऍड करावं असं वाटतं की हे आता वर्क फ्रॉम होम जे चालू होत ना त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे जे काम लोक 8 तास ऑफिसला जाऊन करायचे ते वर्क फ्रॉम होम करत असताना 10-10, 12-12, 14-14 तास त्यांना काम करायला लागायचं आणि त्याच्यातही बरेच गुन्हे होत होते कारण तुमचा कॅमेरा ऑन असायचा म्हणजे तुमच्या कंपनीवाले सांगणार की बाबा तुमचा कॅमेरा ऑन पाहिजे. बरोबर आहे तुमचा कॅमेरा ऑन असतो तुमच्या घरात समजा तुम्ही तिथे नाही आहात पण बाकीच्या गोष्टी तुमच्या दिसत आहेत असं होत होतं त्यामुळे त्याचाही फार डिसएडव्हान्टेज लोक घेत होते. आणि दुसरं असं होत होतं की महिलांसाठीच्या बाबतीत ते तर फार असुरक्षित होत. ब्रेस्ट फीडिंग मध्ये महिला असतील किंवा गर्भवती महिला असतील त्यांच्यासाठी तर ते अनकम्फर्टेबल असायचं की एवढा वेळ सलग कम्प्युटर समोर बसणं 12 तास किंवा 14 तास बसणं त्यामुळे खरं तर ते थोडस वर्क फ्रॉम होम जे काय नवीन लाईफ स्टाईल आली होती कामाची ती तशी आपल्यासारख्या ना म्हणजे आपल्या भारतातल्या जे काही आपलं लाईफस्टाईल आहे त्याला थोडस ते काय म्हणू आपण अनकम्फर्टेबल होतं पण तरी आपल्या लोकांनी ऍडजस्ट केलं ते कारण आता इव्हन डोळ्यांना त्रास डोळ्यांना सुद्धा तेवढाच त्रास होत होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. खरंच आहे पण म्हणजे या सगळ्या डिजिटल युगामध्ये जसे त्याचे फायदे आहेत तसे तोटे आहेत अशा दोन्ही गोष्टी आहेत पण आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे आणि जो क्राईम घडतोय त्याच्यात आपल्या बाबतीत हे घडणार नाही किंवा घडलं तर नेमकं कुठे आपण गेलं पाहिजे हा अवेअरनेस एका दृष्टीने आला पाहिजे. प्रकाशजी आपल्या प्रेक्षकांपैकी काही प्रतिक्रिया काय म्हणतायत लोक आणि बऱ्यापैकी लोकांचे रिप्लाय आलेले आहेत तर त्यांच्यापैकी. यस, सर्वप्रथम प्रेक्षकांचं नाव घेण्यापूर्वी मी आमचे वडील आजच्या दिवशी 10 वर्ष झाले आज गेलेत त्यांना मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि त्याच कामासाठी बेसिकली इकडे आलो होतो. आणि आपला जो कार्यक्रम आहे हा लोकांचं म्हणणं आहे की आमच्या मनातले प्रश्न तुम्ही तज्ञांकडे मांडतात आणि आम्हाला आमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तर मिळतात आणि तेही कुठल्याही प्रकारचा चार्ज न देता. हे सगळ्यात महत्वाचं लोकांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं आपले जे काही तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी येतात तर अभिमान महाराष्ट्राचा या प्लॅटफॉर्मवर येऊन जे प्रेक्षक आहेत जे त्यांना संपर्क करतील तर त्यांना अजून चांगली फॅसिलिटी तुम्ही तुमच्या सेवा तुमच्याकडून मिळावी अशी आम्ही मिती ग्रुप आणि 22 ग्रुप आणि लोकमत अपेक्षा करतो. हे स्वार्थाचं बोलणं झालं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज आपल्या प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे ज्यामध्ये नरेंद्र पाटील आहेत बाळासाहेब भोसले आहेत नेहमीचे आपले प्रेक्षक कारभारी आहेत त्यानंतर रामेश्वर पाटील आहेत त्याचबरोबर गणेश रेवतकर आहेत गणेश बावीसकर आहेत अविनाश पाटील आहेत दिलीप दिघे हे MSC बँकेचे जनरल मॅनेजर आहेत आमचे मित्र त्यानंतर वसंत नागपुरे आहेत ज्योती कुमार गुजराती आहेत वर्षा पवार आहेत त्यानंतर विजय बावीसकर आहेत संजय पाटील आहेत नाशिकवरून. या सर्व प्रेक्षकांनी आपणा सर्वांना खूप शुभेच्छा दिल्या आणि हा या कार्यक्रमाची खूप प्रशंसा केलेली आहे उत्तरात आहे. नक्कीच मला असं वाटतं की अभिमान महाराष्ट्राचा कार्यक्रमात जसं आपण म्हणतो की महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी अनेक मंडळी करतात त्या सगळ्यांना तर आपण निमंत्रित करतोच पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे आणि जनतेसाठी नेमकं उपयुक्त काय आहे असे सुद्धा मुद्दे असे सुद्धा प्रश्न या प्लॅटफॉर्मवरनं आपण सगळ्यांना विचारत असतो. आपण जाता जाता रोहन आणि सरस्वती मॅडम मला जर असं सांगितलं 1, 2, 3, 4 असं पॉइंट डाऊन आपण जर केलं की सायबर क्राईम आपण जो क्राईम करणारा माणूस आहे ना त्याला आपण अडवू शकत नाही पण आपल्या बाबतीत जर असा गुन्हा घडला तर काय केलं पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे तर मला असं वाटतं रोहन असा गुन्हा घडला तर नेमकं काय काळजी घेतली पाहिजे असे काही पॉइंट जर जाता जाता तू आम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मुद्दे असे सांगितलेस तर काय सांगशील.
ओके सर, डेफिनेटली की आता इंडिव्हिज्युअल्स बद्दल मी बोलेल, नॉट ऑन कॉर्पोरेट साइड, बट इंडिव्हिज्युअल सोबत जर हा क्राईम घडला, ओके, तर सगळ्यात आधी त्यांनी म्हणजे एक तर सायबर क्राईमला कळवावं, बिकॉज पोलिसांना इन्वॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला ते कळून येईल की म्हणजे सर मेन्शन डॅट यु नो कधी डिसिजन नाही घेतात आपल्याला की हे फेक आहे की रिअल आहे. तर पोलिसांना इन्वॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ते ऍटलीस्ट आपण एक सेफर साईड मध्ये असू की नाही हे फेक आहे खरं आहे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे एक बेसिक अवेअरनेस असलं पाहिजे आपल्याला लॉ बद्दल, ओके, की सेक्शन 66 आहे, सेक्शन 44 आयटी ऍक्ट 2000 आपला काय आहे, ते बेसिक हे पाहिजे. आणि थर्ड गोष्ट म्हणजे आपल्याला जर नॉलेज असेल सायबरचं ते आपण लोकांसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे. ओके, जसं आपण जमतो आणि आपण वेगळ्या मुद्द्यांवर डिस्कस करतो ना की हा ही पार्टी जिंकणार ती पार्टी, ते न करता जर सायबरचं मला नॉलेज असेल तर मी ते लोकांसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ऍटलीस्ट माझ्या नॉलेज ते अवेअर होतील, त्यांना ते नसेल भेटेल ही माझी फील्ड आहे पण त्यांना पण अवेअरनेस येईल, ते अजून 10 लोकांना अवेअर करतील, तर हे अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे मॅम. आणि एक सायकोलॉजिकल अवेअरनेस त्याचं करणं खूप गरजेचं आहे. सायबर सायकोलॉजी ही फील्ड खूप कमी जणांना माहिती आहे, पण हे फील्ड ऍक्च्युअल मध्ये. बरोबर बरोबर. आणि एकच रोहन करिअर म्हणून सुद्धा ह्याच्याकडे बघता येण्यासारखं आहे का? हो, करिअर म्हणजे हे बघ, ही एव्हरग्रीन फील्ड आहे. म्हणजे तुम्ही पॅन्डेमिक मध्ये असावा किंवा नॉन पॅन्डेमिक मध्ये असावा, सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी गरजेचीच आहे. ओके, त्यामुळे याच्यात रिसेशन कधी येणार नाही या फील्ड मध्ये. आणि ऑफकोर्स यु नो टू बी इन दिस फील्ड यू नीड टू बी अ टेक्नो टेक्निक आहे, टेकी गाय, म्हणजे तुम्हाला सगळे कम्प्लायन्सेस ची नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेटा सेंटरचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी विविध सर्टिफिकेट्स आहेत, यु नो लाईक इसाका हे म्हणजे ग्लोबल बॉडी आहे, यु नो ती सर्टिफिकेशन देते. नंतर सॅन्स आहे, झियाक आहे, यु नो ते ग्लोबल बॉडीचं सर्टिफिकेशन आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्यात PNP 6 Sigma हे सर्टिफिकेशन आहे प्रोजेक्ट, बिकॉज हे खूप मोठे प्रोजेक्ट असतात आणि ह्याच्यात एक्सपर्ट ऍडवाइस खूप वाइटल यु नो पॅरामीटर प्ले करते. तर करिअर ऍज अ करिअर डेफिनेटली इट्स अ गुड ऑप्शन फॉर द यंग क्राऊड, यु नो ज्यांना सायबर मध्ये करायचं, बिकॉज इट्स लाईक समथिंग व्हेरी यु नो वास्ट फील्ड अँड एव्हरग्रीन फील्ड. आणि आता इंडियामध्ये त्याचा अवेअरनेस येतोय, तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज इंडियामध्ये पण खूप आहेत, म्हणजे गरज नाही की तुम्हाला बाहेरच जास्त आहे. सो तरुणांनी एक करिअरचा फील्ड म्हणून सुद्धा ह्याच्याकडे बघायला पाहिजे. राईट सरस्वती मॅडम. प्रकाशजी तुमचं म्यूट आहे, प्रकाशजी तुम्ही काही बोलताय म्यूट आहे. यस रोहनजी, ठिकाणी कुठेही गुन्हा घडला तर लोकल पोलिसांना कम्युनिकेट करायचं की सायबरची वेगळी डिपार्टमेंट म्हणून आपण त्यांना कॉन्टॅक्ट करायचा कुठल्या नंबर? सायबर सेलचा एक नंबर कळवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला जेव्हा तुम्ही तक्रार नोंदवता तेव्हा लोकल पोलीस स्टेशनला माहिती असते, त्यामुळे ते नंतर तुमची काही जबानी घ्यायची असेल, तुमच्याकडनं काही एव्हिडन्स घ्यायचा असेल तर ते कोऑर्डिनेट करतात. आणि दुसरं, तुम्हाला सायबर सेलला तक्रार करावीच लागते. जे मी म्हणलं तसं सायबर नेमकं नेमकं कुठे आहे, डिस्ट्रिक्ट वाईज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात लोक असतील तर त्यांनी नेमकं कुठे जायचं? शहराच्या ठिकाणी, प्रत्येक शहराच्या ठिकाणी सायबर सेल हे कंपल्सरी आहेत, सगळीकडेच आहेत. म्हणजे आता आपण जर मुंबई, ठाणे, पुणे असं बघितलं, शहराच्या ठिकाणी सायबर सेल प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि मगाशी तुम्ही वेबसाईट जी सांगितली ना ती परत एकदा मगाशी तुम्ही सांगितली होती, तर म्हणजे लोकांना ऑनलाईन पण ती तक्रार करता येईल ना, ती परत एकदा सांगा. जेव्हा आपण जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करतो ना, तेव्हा ते पोलीस स्टेशन वाले तुम्हाला सायबर सेल कुठे आहे आपल्या एरियासाठीचा तो ते सांगतात. ओके, पण मुंबई आणि ठाणे शहरासाठी तर मी नक्की सांगू शकते, आपलं मुंबईचं जे सायबर सेल आहे ते BKC मध्ये आहे, ऑपोजिट ICICI बँक तिकडे आहे. आणि ठाणे शहराचं आपलं ठाणे आयुक्तालय जे आहे तिथे आहे सायबर सेल, असं आहे. फक्त एक ऑनलाईन साईट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आहे www.cybercrime.gov.in. म्हणजे सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन ही साईट जरी तुम्ही टाकली, एवढं लक्षात ठेवलं, झाल्यावरती तिथेच कॉलम आहेत काय तुम्हाला अपेक्षित आहे, तिथे तुम्हाला रजिस्टर कंप्लेंट करायची आहे, तिथे ओपन केलं तिथे तो फॉर्मॅटच येतो, फॉर्म येतो प्रॉपर. आणि त्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमची माहिती फिलअप केलीत की मग त्याच्यात हा हे पोर्टल आहे असं, आणि त्याच्यात तुमची माहिती दिलीत की ती ऑनलाईन जाते, म्हणजे तुम्हाला शोधत जाण्याची गरज नाही. फक्त नियर बाय पोलीस स्टेशन जे आहे तिथे
तुम्हाला लेखी तक्रार एक द्यायची आहे, लेखी तक्रार, हा तोंडी नाही, कारण तोंडी तक्रारीला व्हॅल्यू नाही राहत. नेमकं काय घडलेलं आहे हे तुम्ही लेखी जेवढा द्याल तेवढं त्याचं जास्त रजिस्टर होत जातं. त्यामुळे ह्या दोन गोष्टी तर नक्की केल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट फॉलोअप हे मस्ट आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असे झाल्यावर पहिली गोष्ट आपण काय करतो, असे ईमेल्स डिलीट करायला जातो. नको ते बघितलं की त्रास होतो, मेसेजेस डिलीट करतो, नको बाबा हे डोक्याला ताप होतो बघितल्यावर, त्रास होतो, खूप हे अँझायटी येते. तर ते डिलीट नाही करायचं, ते तुमचे पुरावे आहेत, पुरावे आहेत. त्यामुळे हे सगळे मेसेजेस, ईमेल, फोन, ही माहिती आहे ती सगळी आपल्याला सेव्ह करायची आहे. आणि आपण पोलीस तक्रार जेव्हा करतो तेव्हा ही सगळी माहिती आपल्याला त्यांना द्यायची आहे. त्यामुळे ही गरजेची आहे. तर आणि ते मेल खूपच आपल्याला भीती वाटत असेल की आपल्याकडून कधीतरी क्लिक होऊ शकतात आणि त्याचा हे होऊ शकतो, तर ईमेल मध्ये एक वेगळं फोल्डर तयार करून त्यात ते शिफ्ट करतात, कॉपी करून ठेवू शकतो. कॉपी डिलीट नाही झाले पाहिजेत. आपल्याकडनं बऱ्याच वेळेला होतं, आपण अँझायटी मध्ये चिडचिड झालेली असते आणि ते पुरावे नष्ट होतात. पुरावे नष्ट होतात आणि आपल्याकडे पुरावे असणंही तितकंच महत्वाचं. रोहनजी आपण किती दिवस बाहेर गावी होतात यामध्ये आणि काय तुमचा शेवटचा अनुभव सांगा आणि लोकांना जवळपास मला वाटतं आपला वेळ संपलेला आहे आणि कारण तुमच्याशी अजून बोलावंसं वाटतं, कारण लोकांना पण त्याची क्युरियोसिटी भरपूर आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, तर मोबाईल नेमका मी कसा वापरावा आणि या संदर्भात आणि तुम्ही फॉरेनला किती दिवस या पद्धतीचं काम केलेलं आहे. हा थोडं तुमच्या, तर आता मी माझा माझा रोल सांगतो की यु नो आय वर्क फॉर सायबर कन्सल्टिंग फर्म, यु नो विच वन ऑफ द टॉप 10 यु नो ग्लोबल मध्ये. आणि माझं जे स्पेशलायझेशन आहे ते आयडेंटिटी प्रॅक्टिस मध्ये. ओके, लाईक थेप आयडेंटिटी पण इट्स वन ऑफ द, आणि नाहीतर मग पासवर्ड मॅनेजमेंट, यु नो त्याच्यामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. आणि मी एशिया पॅसिफिक हेड करतो, तर त्याच्यामध्ये 48 कंट्रीज येतात. आणि माझी टीम आहे, म्हणजे ते नो लोकल लोकल रिपोर्ट करतात आम्हाला आणि मी पूर्ण एशिया पॅसिफिक PNL मॅनेज करतो. आता ह्या सायबर सिक्युरिटी मध्ये आल्यापासून यु नो खूप कंट्रीज ट्रॅव्हल केल्या. जसं आपल्याकडे RBI ची गाईडलाईन असते, IRDA ची गाईडलाईन असते, SEBI ची गाईडलाईन ट्राय, तसे प्रत्येक कंट्रीच्या वेगळ्या गाईडलाईन्स असतात. ओके, तर त्यांचंही नॉलेज, हा म्हणजे सिंगापूरची एक वेगळी आहे. तुमची स्पेशालिटी तुम्ही आयडेंटिटी मध्ये सांगितली, या प्रोग्रामच्या अंती उत्तरात आहे, माझी आयडेंटिटी काय सांगू शकाल अशी आयडेंटिटी. अपेक्षित आहे तुम्ही सांगायला पाहिजे म्हणून. नाही नाही, तर म्हणजे मी तुम्हाला हेच सांगणार सर की तुम्ही जे प्रोग्राम विथ विथ द हेल्प ऑफ मीटी ग्रुप जे करतायत, यु नो म्हणजे मी बघत होतो स्टार्टिंगला जो व्हिडिओ, खूप 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 छान आहे. आणि हा सायबरचा जो टॉपिक तुम्ही घेतला, बिकॉज हा कसा आहे ना सर, टेक्नॉलॉजी पण आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सोशल कॉज पण आहे. ओके, तर खूप जणांना याचा हेल्प होईल, म्हणजे आपल्या कॉमन ऑडियन्सला झालं, यु नो नॉट ओनली इन दी सिटीज मधले पण जे गावापाड्यातले तेही लोक बघतायत. ओके, आणि बघणार आहेत ट्रायबल, बिकॉज आम्ही खूप ट्रायबल एरियामध्ये काम. मी आता गावातच आहे, मी आता गावातच आहे, तुम्हाला गाईंचा गोठा दाखवणार मी आता. आणि रोहन सुद्धा स्वतः ट्रायबल साठी पण खूप काम करतो, त्यामुळे तीही तोही वर्ग जो आहे तोही बघतोय. भारतीय स्त्री शक्तीचा वर्ग आहे तो सुद्धा, म्हणजे महिला सुद्धा हा आपला कार्यक्रम बघतायत. त्याच्यामुळे एकंदरीतच मला वाटतं महाराष्ट्राचा अभिमान वाटणाऱ्या सगळी मंडळी हा कार्यक्रम बघतायत. मला स्वतःला अभिमान आहे की मी मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं सर आणि मॅम, सो यस इट्स अ प्रिव्हिलेज अँड प्राऊड फीलिंग ऑफ माय. यस, आमच्या आमच्या खानदेशाचं गाईंच्या गोट्याचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे असं मला. यस 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 यस. माझी फक्त एक सूचना अशी आहे की हा विषय ना खूप वास्ट आहे. दिवसभराचा वर्कशॉप तुम्ही एक 2-3 तासांचा घेतला ना, तर अजून आपण त्याच्या डिटेल खूप काही गोष्टी सांगले. आणखी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, इंडियन पिनल कोड याच्याबद्दल अजून आपण बोललोच नाही आहोत, कारण ते कायद्याची भाषा किचकट आहे असं म्हणतात, त्यामुळे त्याच्यात आपण अजून पण असं एक दिवसाचा वर्कशॉप वगैरे घेऊन ना त्यातनं आपण जास्त. आणखी एखादा भाग आपल्याला करता आला तर त्याच्यातनं आपण पुन्हा एकदा या कायद्यांबद्दल सुद्धा सांगू. प्रकाशजी येस, खूप आनंद वाटला, दोघांकडून भरपूर माहिती मिळाली आणि आपले प्रेक्षक नक्कीच खुश झालेले असतील आणि मला वाटतं खूप वेळ झालेला आता, तर
खूप धन्यवाद दोघांचे. आपला वेळ ऑलरेडी पुढे गेलेला आहे. दोघांचे खूप आभार. पण हा विषयच इतका मोठा आहे, महत्वाचा आहे, की या विषयाला प्राधान्य द्यावं यासाठीच अभिमान महाराष्ट्राच्या कार्यक्रमात आज आपण तुम्हाला दोघांना निमंत्रित केलं. आपले माध्यम प्रायोजक आहेत लोकमत, त्यामुळे उद्याच्या लोकमत मधनं आपण पुन्हा एकदा हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की पोहोचू आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अशाच एका वेगळ्या विषयासह. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद बोलावल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. नवी मुंबई's leading name in the construction industry. Bhaviskar, build reality. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.